नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकाच कार मध्ये प्रवास केला। विशेष म्हणजे नागपूर ते शिर्डी या तब्बल 520 किलोमीटरच्या प्रवासात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारथ्य केलं। येत्या 11 डिसेंबरला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं लोकार्पण होत आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महामार्गाची त्यांनी पाहणी केली। या पाहणी दौऱ्याच्या वेळी ठिकठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं। समृद्धी महामार्गाच्या कामाचं यावेळी त्यांनी भरभरून कौतुक सुद्धा केलं। आपण इतका प्रवास करून आला, अतिशय मोठा प्रवास होता, तरी देखील चेहऱ्यावरचं स्मित असे जे आहे ते कायम आहे, थकवा कुठेही जाणवत नाही। हा आनंद आहे, इतका सुंदर रस्ता झालेला आहे, हा पाहून अतिशय मनापासून आनंद होतोय। मी आणि मुख्यमंत्री महोदय आम्ही हा रस्ता बघितल्यानंतर त्याची क्वालिटी आणि सगळं काम पाहून आम्ही अत्यंत आनंदित आहोत। आपण गाडी चालवताय, कितीच्या स्पीडने आपला स्पीड आहे? खरं तर सगळ्याच आमदारांच्या पुढे आपली गाडी धावताना पाहिलेली ते सिक्रेट आहे, मी सांगणार नाही। आपण बघतोय अशा पद्धतीनं उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या रथाची जी घोडदड आहे आपली दोघांची, ही अशीच कायम राहणार आहे का? ही अशीच कायम राहणार आहे। आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारचा जो घोडा आहे हा दौडतच राहील। मात्र आपल्या आमदारांकडनं छोट्या मोठ्या चुका होत आहेत, त्याच्यावर कसा मार्ग आहे त्या सगळ्यांना समजून सांगू। सारथ्य त्यांनी कायम करावं असं आपल्याला। राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी भाजपच्या प्रसाद लाड यांच्याबाबत एक ट्विट करत खळबळ उडून दिली। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात नवीन इतिहास मांडला। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि त्यांचं बालपण रायगडावर गेलं असं वक्तव्य लाड यांनी करत पुन्हा एकदा इतिहासाशी छेडछाड केली। भाजपनं छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची आणि अपमानाची सुपारी घेतली आहे का असा सवाल मिटकरींनी उपस्थित केला। राज्याची हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला। त्यानंतर रायगडावरती त्यांचं बालपण गेलं आणि रायगडावरती त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली, त्यामुळे ती सुरुवात कोकणातून झाली। प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं। शिवाजी महाराज यांचा जन्म हा शिवनेरीवर झाला हे सगळ्यांना माहिती आहे, पण लाड यांच्या वक्तव्याने स्वाभाविकपणे वाद निर्माण झाला। पण या सगळ्याबद्दल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। राऊतांनी देखील लाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही। त्यांचा जन्म शिवनेरीवर झालाय सगळ्या अख्ख्या जगाला माहित आहे। अरे कोण प्रसाद लाड? ते काय दत्तो वामन पोद्दार आहेत का? भाजपमधला कोणी उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक नवीन भाष्य करतो? हे काय दत्तो वामन पोद्दार किंवा सेतू माधवराव पगडी किंवा इतिहासकार जे येथुना सरकार हे आहेत का? त्या भारतीय जनता पक्षाचं डोकं फिरलं आहे। रोज साहेब असं रोज डोकं फिरलं कसं काय? आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी शक्ती आहे ना, ती शक्ती ज्यांना खतम करते, जी भवानी तलवार आहे शिवाजी महाराजांची, ती तलवारच एक दिवसांत मुंडकं छाटणार यांच्या पक्षाचं। मला वाटतं माननीय आमदार प्रसाद लाड हे इतिहासतज्ञ असावे असं मला वाटतं, आणि म्हणून त्यांचं आपण जास्त मनावर घेऊ नये। छत्रपतींचा इतिहास हा मी सांगण्याची काही मला आवश्यक नाही, प्रत्येक हिंदुस्थानवासियाला तो इतिहास माहिती आहे। कोश्यारी काळी टोपी घालणारा सुधांशु त्रिवेदी भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता, अजून सगळे इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडणारे खोटारडे इतिहास संशोधक हे पण जाणीवपूर्वक वारंवार अवमान करत आलेले आहेत, आणि आता त्यांचा मोहरक्या प्रसाद लाड।
प्रसाद लाड म्हणतो छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म जिजाऊंच्या पोटी झाला. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना अखेर दिलगिरी व्यक्त करावी लागली. प्रसाद लाड यांनी चुकीची वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या मुद्द्यावरून खडेबोल सुनावले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरणी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार तोफ टाकली. प्रसाद लाड यांची दिलगिरी आणि माझ्या शब्दामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. चुकीच्या वक्तव्यानं झाला वाद. स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. वादामुळे पुन्हा आंदोलनाचा भडका. वादानंतर लाड यांना उपरती. प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाविषयी चुकीचं वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. सत्ताधारी आणि विरोधक सगळ्यांनीच चुकीच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यामुळे प्रसाद लाड यांनीही तातडीनं दिलगिरी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी स्वराज्याची स्थापना ही कोकणातून झाली आणि जन्म शिवनेरीवर झाला असं माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादवरावांनी देखील म्हटलं आणि ते देखील मीडियामध्ये आलेलं आहे. परंतु तरी देखील छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करतं त्याचा मी निषेध करतो आणि माझ्या शब्दामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला हे सर्व जगाला माहीत असल्याचं शिंदे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला हे सगळ्या अख्ख्या जगाला माहीत आहे. दिलगिरी व्यक्त करून आमदार प्रसाद लाड यांनी वादावर पडदा टाकला. मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रसाद लाड यांचा चांगलाच समाचार घेतला. प्रसाद लाडांनी माफी मागितली म्हणून या विषयावर पडदा पडला असं होत नाही. उलट हे आंदोलन आणखी तीव्र होणार, आणखी चिघडणार. काल रोहित पवारांच्या नेतृत्वात आम्ही वडू तुळापूरला आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. मात्र ते आंदोलन कालच्या दिवसापुरतं होतं. आता इथून पुढं आमचं आत्मद्रोह आंदोलन दिसणार आहे. महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या संवेदनशील राज्य आहे. महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि आपले विचार जपलेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य करत असताना सगळ्यांनी सारासार विवेक बुद्धीचा वापर करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बोलताना इतिहासाचं थोडं पुस्तक पण वाचायला हवं. आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला. खासदार संजय राऊतांनी लाड आणि भाजपवर हल्लाबोल करत चांगलंच सुनावलंय. पाहूयात खास रिपोर्ट. आमदार लाड यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद. शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. करारा जबाब मिलेगा. जी भवानी तलवार आहे ती तलवारच एक दिवसांचं मुंडकं छाटणार यांच्या पक्षाचं. भाजप नेत्यांच्या स्वप्नात औरंगजेब अफजल खान येतोय. त्या स्वप्नामध्ये अफजल खान औरंगजेब येतो आणि यांच्या कानात काहीतरी मत देतो एक मंत्र आणि त्यानुसार बोलतो. संजय राऊतांचा घणाघात. शिवाजी महाराजांवरती बोलण्याची अशा प्रकारे यांची लायकी आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचं वक्तव्य करून नवा वाद उडवून घेतलाय. प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरून आता विरोधी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला लक्ष्य करत जोरदार टीका केली आहे. तर संजय राऊतांनी नाशिकमध्ये प्रसाद लाड आणि भाजपवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल करत टोलेही लगावलेत. आणि भारतीय जनता पक्षानं इतिहास संशोधन मंडळाची नव्यानं स्थापना केली आहे का असा खडा सवालही संजय राऊत यांनी विचारलाय. या भारतीय जनता पक्षाचं डोकं फिरलं आहे. रोज रोज साहेब असं रोज डोकं फिरलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी शक्ती आहे ना ती शक्ती ज्यांना खतम करते. जी भवानी तलवार आहे शिवाजी महाराजांची ती तलवारच एक दिवसांचं मुंडकं छाटणार यांच्या पक्षाचं. संजय राऊतांनी पुढे असाही टोला लगावलाय की भाजप नेत्यांच्या स्वप्नात अफजल खान औरंगजेब येत असावा आणि ह्या भाजप नेत्यांच्या कानात काहीतरी मंत्र सांगत असावा असं वाटायला लागलंय मला.
यांच्या स्वप्नामध्ये अफजल खानाने औरंगजेब येतो आणि यांच्या कानात काहीतरी मत देतो एक मंत्र आणि त्यानुसारही बोलतो. शिवाजी महाराजांवरती बोलण्याची अशा प्रकारे यांची लायकी आहे का? भाजपकडून देखील संजय राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर देत निरुत्तर करण्यात आलंय. संजय राऊतांना मला खरं प्रश्न विचारायचा आहे की महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना तिथं त्या ठिकाणी देशभक्ती आणि देवभक्ती करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध आपण देशद्रोहाचे गुन्हे दाखल करत होता आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेबच्या कबरीवर फुलं वाहिली जात होती. उदयनराजे आज आंदोलन करतायत, त्यांच्या वंशाच्या बद्दलची साशंकता कोणी घेतली होती? त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवायचा का? छत्रपती शिवरायांच्या भूमीतच वारंवार राजकारण्यांकडून केला जाणारा अवमान आणि त्यानंतर होणारे आरोप प्रत्यारोप यामुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय एवढं मात्र नक्की. निदान इतिहासकालीन थोर व्यक्ती आणि यांच्या संदर्भात सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य करताना सर्वच राजकारण्यांनी भान बाळगणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचं अजब विधान प्रसाद लाड यांनी केलं. इतिहासाचीच मोडतोड होत असल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी लाड यांना फैलावर घेतला असताना राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लाड यांना घरचा आहेर दिलाय. मंत्रीपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अवमान केल्यास सोडणार नाही असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला. शिवरायांच्या बाबतीत कोणी वाकडं तिकडं बोलत असेल तो कोणत्याही पक्षाचा असेल त्याला माफ केलं जाणार नाही. शिवाजी महाराज हे देवाचे देव आहे, त्यामुळे ज्यांनी चरित्र वाचलंय त्यांनीच बोलावं. मला तरी असं वाटतं की शिवरायांवर बोलण्याकरता सुद्धा एक आचारसंहिता करण्याची अत्यावश्यक गरज आहे. कुठले सुटले उंबर सुंबे काही पण बोलतात आणि महाराजांच्या बाबतीत बोलतात. महाराजांच्या नखाची बरोबरी या नालायकांकडनं होऊ शकत नाही. म्हणून छत्रपतींच्या बाबतीत जो बोलेल ना, मंत्रीपद गेलं खड्ड्यात, सोडणार नाही आम्ही त्यांना. एकीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राज्यातलं वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंच्या बाबतीत केलेल्या विधानाची राज्यपालांनी दखल घेतली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कृषीमंत्र्यांवर कारवाई करण्यासाठीचं पत्र लिहिलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात यावी असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महिला आघाडीच्या नेत्यांकडून राज्यपालांकडे सत्तार यांची तक्रार करण्यात आली होती. मुख्यमंत्री निर्णय घेतात ना काय? आणि ज्यावेळेस आमचे मित्र अब्दुलजी सत्तार साहेब त्यांनी त्यावेळेसच दिलगिरी व्यक्त केलेली काय, म्हणून मला सांगायचं की त्यावेळेसच त्यांनी ज्यावेळेस अवधानाने एखादा शब्दनी होऊन गेला त्यावेळेस त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याच्यामुळे कारवाईचा काही विषय येत नाही आणि एकनाथ शिंदे साहेब त्याबद्दल निर्णय घेतो. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे आंबेडकरांमध्ये बैठक होणार आहे. आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडीसंदर्भात प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याच्या मुद्द्यावरून बच्चूकडूंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंना काहीच जमत नाही त्यामुळे त्यांनी नवीन उपक्रम सुरू केल्याची टीका बच्चूकडून केली आहे. महिला मुख्यमंत्री पुढच्या असतील काय म्हणाले? आता त्यांना काहीच जमून नाही राहिलं तर हा नवीन उपक्रम सुरू केला. आता तेव्हा तुम्ही तेव्हाच महिला करायला पाहिजे होते ना, ते तुमच्यापेक्षा बरं तरी राहिलं असतं. कबड्डी खेळताना कुणाची टांग कशी खेचायची हे गिरीश भाऊंना चांगलं माहिती आहे. मात्र जिथं गिरीश महाजन कबड्डी शिकलेत त्याचा मी अंपायर असल्याचा टोला खडसेने लगावलाय. जोपर्यंत मी बोट वर करत नव्हतो तोपर्यंत ते आऊट होत नव्हते. शेवटी अंपायर अंपायर असतो आणि खेळाडू खेळाडू असतो असा कोचक टोला मंत्री गिरीश महाजन यांना आमदार एकनाथ खडसेने लगावलाय. गिरीश भाऊ कबड्डी खेळत होते, कबड्डी खेळत असताना कोणाची टांग कशी खेचायची कसं हे करायचं हे त्यांनी उत्तम रीतीने त्या ठिकाणी शिकलं. परंतु ज्यांनी त्यांनी जी कबड्डी शिकली त्याचं मी अंपायर राहिलेलं आहे. अंपायरनं मात्र बोट वर केल्याशिवाय ते आउटही होत नव्हते आणि विजय होत नव्हते. शेवटी अंपायर अंपायर असतो आणि खेळाडू खेळाडू असतो.
पुणे जिल्ह्यातील वडू बुद्रुक इथल्या संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी शनिवारी रोहित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसनं आत्मक्लेश आंदोलन केलं. मात्र यावेळी स्थानिक खासदार डॉक्टर अमोल कोल्हे अनुपस्थित असल्यानं ते नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली. मात्र खासदार अमोल कोल्हेंनी रोहित पवारांना चिमटा काढत आत्मक्लेशपेक्षा ठसा उमटवण्याला आणि छत्रपतींचं महत्त्व अधोरेखित करण्याला माझं प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसंच वडू तुळापूर इथं करण्यात आलेल्या आत्मक्लेश आंदोलनाची मला पूर्वकल्पना नसल्यामुळे उपस्थित राहू शकलो नाही असा खुलासा खासदार अमोल कोल्हेंनी केला आहे. प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, एक म्हणजे असं कुठलं तरी आंदोलन मतदारसंघात केलं जातं याची मला आयोजकांकडून पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती आणि त्यामुळे माझे पूर्वनियोजित कार्यक्रम हे जे होते त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती की छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा घरोघरी पोहोचावा या दृष्टिकोनातून आपण शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्या संदर्भात सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांची सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांची सोशल इन्फ्लुएन्सर्सची मी भेट घेतो आणि जर मला कदाचित या आत्मक्लेश आंदोलनाची पूर्वकल्पना असती तर यात फरक करता आला असता, परंतु मी धडधाकट आहे आणि अचानक यावर काहीतरी वेगळ्या चर्चा करण्यापेक्षा मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही ही प्रत्येक शिवभक्ताची भावना आहे, मग तो कोणत्याही राजकीय पक्षात असो वा नसो. कर्नाटक सीमेवरील गावांपाठोपाठ नाशिकच्या सुरगाणातले नागरिक सुद्धा आता आक्रमक झाले. अजूनही आदिवासी भागात सोयीसुविधांची वाणवा आहे, त्यामुळे संतप्त नागरिकांनी गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात महत्त्वाची बैठक झाली असून चिंतामणी गावित यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान गुजरातच्या डांग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या संदर्भातला संघर्ष समिती आपलं निवेदन देणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र प्रशासन सुद्धा ऍक्शन मोडवर आहे. सांगलीच्या उमदीमध्ये सुरू असलेली जत पाणी संघर्ष समितीची बैठक संपन्न झाली. या संदर्भात उद्या मंत्री उदय सामंत उमदी गावाला भेट देणार आहेत. विस्तार योजनेला मंजुरी देण्याची मुख्य मागणी, त्यावर चर्चा झाली. पुढच्या कॅबिनेटमध्ये योजनेला मंजुरी मिळाल्याशिवाय आमचा विश्वास बसणार नाही असा इशारा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार यांनी दिला. 2000 कोटी जी योजना आहे, विलासराव जगताप सारख्या एक अभ्यासू नेत्यानं ही दिशाभूल करणारी गोष्ट नाही असं म्हणतात, मग आम्ही काय त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे? प्रत्यक्षात ह्या योजनेच्या कामाला गती मिळाल्याशिवाय ह्याच्यावर आमचा विश्वासच बसणार नाही. देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री असताना सुद्धा आम्हाला पदयात्रा गेल्यानंतर आमचं शिष्टमंडळ मुंबईला गेलं होतं, गिरीश महाजन होते, त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं होतं, पण त्याची काही पावलं उचलली नाहीत, काम झालं नाही. आणि त्याचप्रकारे आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे त्या घोषणेत आणि ह्या घोषणेत काही बदल आहे असं मला वाटत नाही. पाणी ह्या भागाला मिळावं ह्या दृष्टीने जर ठोस पावलं नाही उचलली तर हे परत पाणी द्या, नाहीतर आम्ही कर्नाटकात जाणार आणि प्रत्येक खेड्यातनं जाऊन एनओश गोळा करणार आणि हे आंदोलन चालू ठेवणार. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नामुळे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातलं वातावरण तापलं. नागपुरात विमानतळाच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर चला कर्नाटक नव्यानं पाहूया अशा पद्धतीचे पोस्टर्स लावण्यात आले. महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनं पोस्टर फाडून आक्रमक होत आंदोलन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी नागपूर विमानतळावर येणार असल्यानं हे बॅनर कर्नाटक सरकारनं लावल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. आंदोलन मागे आमची महाराष्ट्राची सम्मानाची भूमिका आहे, अखंड महाराष्ट्राची भूमिका आहे. आज समृद्धी पाहणी करता मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आज आगमन करणार होते, आज नागपूर एअरपोर्टवर सकाळी येणार होते. योगायोग रात्री ह्या कर्नाटक सरकारकडून पर्यटन विभागाचे कर्नाटक सरकारचे बॅनर लावले आहे आणि त्या गावांना घेऊन कर्नाटकचा जो रुख आहे तोच रुख आहे जो चायनाच्या आपल्या तिब्बतवर चायनाच्या आहे भारताला घेऊन, आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे. उद्धव साहेबांची शिवसेना ही झोपलेली नाही, आम्ही महाराष्ट्राचा अपमान बर्दाश्त करून घेणार नाही. आम्ही ह्या महाराष्ट्राचा अपमान बघता आज आम्ही इकडे निषेध आंदोलन केलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. उद्या 93 जागांवर एकूण 833 उमेदवार आपलं भवितव्य आजमावणार आहेत. या निवडणुकीत जवळपास 60 पक्ष असून भाजपा, आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत होती.
या पार्श्वभूमीवर अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंटच्या परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान उद्या होत आहे. त्यापूर्वी आम्ही सगळी चमू जी आहे न्यूज 18 लोकमतची चमू अहमदाबादमध्ये पोहोचलेली आहे आणि मी सध्या साबरमती रिव्हरफ्रंटला आहे. जो पहिला टप्पा झाला दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रात त्यात 63.31% मतदान झालं, जे 2017 तुलनेस 5.20% कमी होतं. तर दुसऱ्या टप्प्यात मोदीचं शहर वडनगर व अमित शहा यांचं शहर मानसा यामध्ये गेल्या दोन्ही निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते, त्यामुळे भारतीय जनता पक्षाने या जागा आता प्रतिष्ठेच्या केल्या आहे. अहमदाबाद वडोदरा गांधीनगरसह 25 अशा जागा आहे ज्यामध्ये जातीय समीकरण महत्त्वाचं आहे. पाटीदार ठाकूर चौधरी मुस्लिम व आदिवासी बोल अशा 48 जागा आहे ज्यामध्ये या सगळ्यांचं महत्त्व जर बघितलं आपण तर फार आहे. पण यासोबतच जर बघितलं हा संपूर्ण परिसरामध्ये मोठा मुस्लिम समुदाय देखील आहे आणि या मुस्लिम समुदायाकडे जर बघितलं तर इथे छोटे मोठे पक्ष असे 60 पक्ष उमेदवारी म्हणजे 60 पक्ष निवडणूक लढत आहे. त्यामध्ये असुद्दीन ओवेसी यांचा देखील पक्ष आहे, ज्याला ज्या पद्धतीनं ओवेसीचा पक्ष आहे त्या ओवेसीच्या पक्षाच्या आधारावर त्यांनी मतं मागितलेली आहे. त्यांना किती मतं पडतात ते या अहमदाबादमधल्या जवळपास 14 या आजूबाजूच्या परिसरामध्ये 14 ज्या विधानसभा आहे त्या मुस्लिम बहुल आहे ते निश्चित करेल. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संपूर्ण याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे त्यांनी संपूर्ण शक्तीपणा लावलेली आहे आणि अमित शहा यांनी देखील शक्तीपणा लावली आहे. दोघांचंही एक गृहराज्य आहे, त्यामुळे या शक्तीच्या त्यांनी पणाला लावून हे स्पष्ट केलं की भारतीय जनता पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये गुजरात हे राज्य सोडायला तयार नाही आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याच्या मतदानात काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. अहमदाबादवरून व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्यांच्या मातोश्री हिराबेन यांची भेट घेतली. सोमवारी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी गुजरात विधानसभेसाठी अहमदाबाद इथं मतदान करणार आहेत. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई हिराबेन यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. हिराबा या नावानंही अनेक जण हिराबेन यांना ओळखतात. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिराबांच्या शेजारी बसून चहा घेतला आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आईचे आशीर्वाद घेत पंतप्रधान आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. जून महिन्यात पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन यांनी 100व्या वर्षात पदार्पण केलं होतं. तेव्हा पंतप्रधान आईला भेटण्यास गुजरातला आले होते. आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी क्रिकेटच्या मैदानावर तुफान फटकेबाजी केली. वेलनेस सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला त्या आल्या होत्या. यावेळी शेजारी असलेल्या मैदानावर जाऊन त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. भागले